आपने कभी सुना है कि गाड़ी या ऑटो पर लिखे नाम के कारण आप मुसीबत में फंस जाएंगे? नहीं ना, मगर शहर में इसी एक सुराग के जरिए लकड़गंज पुलिस ने जबरी चोरी करने वाले 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। पूरा मामला आइए देखते हैं। पूरी कहानी कोंडाली निवासी अशोक खराबे कुछ काम के लिए नागपुर आए थे। नागपुर के गणेशपेट से उन्होंने आजमशाह चौक के लिए ऑटो लिया। आरोपी ऑटो वाले ने उन्हें ऑटो में बैठाया। ऑटो में पहले से ही 2 व्यक्ति बैठे थे। ऑटो चालक ने खराबे को आजमशाह चौक न ले जाते हुए ऑटो छापरू चौक लेकर गए। वहां ऑटो चालक और ऑटो में बैठे 2 व्यक्तियों ने खराबे को मारपीट कर उनके पास के 2 मोबाइल और पैकेट छीन लिया। इस घटना से घबराए हुए खराबे ने ऑटो से छलांग मार दी। छलांग मारने से वे जख्मी हो गए और उन्हें अस्पताल में दाखिल किया। फिरियादी की शिकायत पर लकड़गंज पुलिस ने जांच शुरू की है। पुलिस को मिली जानकारी के अनुसार वारदात में इस्तेमाल किए ऑटो पर ताज एक्सप्रेस लिखा है। इस जानकारी से पुलिस का काम और भी आसान हो गया। पुलिस कुछ ही घंटों में ऑटो सहित आकाश शाहू, निखिल गुरव और सैयद इरफान अहमद को गिरफ्तार कर लिया। गिरफ्तार किए 3 आरोपी मजूरी का काम करते हैं और घटना के समय वे शराब पी कर थे। पुलिस ने आरोपियों के पास से 1 ऑटो, 2 मोबाइल और 400 रुपए कैश बरामद की है। फिरियादी अशोक रामाजी इखार आहे। हे कुंडाळी वरून नागपूरला आलेले होते। गणेशपीठ येथून ऑटो केला त्यांनी आजमशाह चौकात यायला। ऑटो चालकांनी ऑटोमध्ये बसवलं त्यांना। त्यांच्यासोबत 2 आणखी मुलं होते। त्यांनी आजमशाह चौक येथे न सोडता त्यांना छापरू नगर येथे नेल्यानंतर त्यांच्यासोबत हाताबाई केली। त्यांच्याजवळचा मोबाईल घेतला आणि वॉलेट घेतली आणि त्या भीतीमुळे फिर्यादी यांनी ऑटोमधून उडी मारली आणि आरोपी हे पळून गेले। त्यानंतर मग फिर्यादी हे हॉस्पिटलला ॲडमिट होते। त्यांचं स्टेटमेंट घेण्यात आलं आणि त्यावरून मग पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला। त्यामध्ये आरोपीचा शोध घेतला। ऑटोवर ताज एक्सप्रेस असं लिहिलेलं होतं। आमच्या डीबी पथकांनी आरोपींचा शोध घेतला। 2 आरोपींना आम्ही अटक केलं आहे आणि त्यांचा PCR घेतला आहे 3 दिवसाचा। आणि पुन्हा आणखी 1 आरोपी आहे, 3 नंबरचा जो आरोपी आहे त्यालासुद्धा अटक केलेला आहे। त्यांनी जे चोरलेले होते माल, म्हणजे 2 मोबाईल आणि त्याचं वॉलेट मिळालं नाही, त्यांनी फेकून दिलं आहे। त्यांच्याजवळ 400 रुपये आणि 2 मोबाईल मध्ये माल जप्त आहे। आरोपींचे रेकॉर्ड नाही आहे, ते थोडे ड्रिंक केलेले होते त्यावेळी त्यांनी ते केलेलं आहे। आरोपींचे नाव आहे आकाश शाहू, ते मजुरी करतात, आणि एक निखिल गुरव म्हणून आहे। 19 वर्ष आहे। तिसऱ्या आरोपीचं नाव सय्यद इरफान अहमद आहे, ते 37 वर्षाचा आहे तो आरोपी आणि ते पण मजुरी करतो। रेकॉर्ड काहीच नाही आहे, फर्स्ट टाइम आहे तिघांचं। आणि पुढील तपास सुरू आहे आमचा। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी, BCN न्यूज नागपूर।